नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आपण करडईची भाजी कशी बनवायची ते पाहूयात। थंडीचे दिवस आहेत आणि या ऋतूमध्ये ही करडई बाजारामध्ये अवेलेबल असते। तर तुम्ही इथे बघू शकता, करडईची पानं सर्वसाधारणपणे अशी दिसतात। तर मी या ठिकाणी करडई स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली। तर आज आपण सुक्की भाजी कशी करायची ते नाही पाहतो, तर त्याऐवजी आपण पातळ भाजी करडईची कशी करता येईल ते बघतो। तर इथे मी 2 कप करडई बारीक चिरून घेतली आहे। याच पद्धतीने तुम्ही पालकची भाजी पण करू शकता। तर आज आपण ताकातली करडईची भाजी करतो, त्यामध्ये पाणी घालते मी 1 ग्लासभर। त्यानंतर 2 हिरवी मिरचीचे तुकडे, इथे माझ्याकडे तुरडाळ आहे, ती मी 1-2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे। 1 पाव कप तुरडाळ मी घेतली आहे आणि कच्चे शेंगदाणे। आता हे सगळं आपण मिसळून घेऊयात आणि झाकण लावून मध्यम आचेवर आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायचे। या ठिकाणी मी करडईला 2 शिट्ट्या काढून घेतल्या, आपण बघूयात। आहा, मस्त छान व्यवस्थित शिजली आहे ही करडई, तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर ही डाळ आणि शेंगदाणेही व्यवस्थित शिजले आहेत। आता मी कढई घेते, 1 चमचा तेल मी कढईमध्ये घातला। आता हे तेल आपण गरम करून घेऊयात। या ठिकाणी तेल गरम झालं आहे, आता आपण तडका मारूयात, फोडणी घालूयात। तर सगळ्यात आधी जिरं मस्त फुललं की इथे जवळजवळ 7 ते 8 लसूण पाकळ्या, त्या मी फक्त ठेचून घेतल्यात, तुकडे वगैरे नाही केलेले। त्यानंतर हिरवी मिरची, या लसूणला थोडासा असा सोनेरी रंग आला पाहिजे, मग आपण पुढचे जिन्नस घालूया। आणि लसूणला हलकासा सोनेरी रंग आला की यामध्ये थोडंसं लाल तिखट घालते। तुम्हाला नसेल आवडत लाल तिखट, नाही घातलं तरी काही हरकत नाही। हळद पुन्हा हे मिसळून घेऊयात आणि हे जी आपण शिजवून घेतलेली करडई आहे ती घालूयात। हे व्यवस्थित असं मिसळून झालं की गॅस बारीक करायचा आणि यामध्ये 1 कप मी घट्ट ताक घालून घेते। गॅस बारीक करूनच घालायचं, नाहीतर मग हे ताक फुटू शकतं। आणि 1 मोठा चमचा बेसन पीठ आणि मीठ चवीपुरतं। आता हे मिसळून घेऊयात सगळं व्यवस्थित, एकजीव करूयात। व्यवस्थित असे मिसळून झाले की 1-5 मिनिट आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत। आणि या ठिकाणी ही करडईची पातळ भाजी मी मध्यम आचेवर आणखी 1-7 ते 8 मिनिट शिजवून घेतली आहे। बेसनचा जो कच्चापण आहे तो गेला पाहिजे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा खमंग वास येतो या भाजीचा, मस्त। आणि याची कन्सिस्टन्सी बघू शकता, मी खूप घट्ट नाही आणि खूप पातळी नाही अशी याची कन्सिस्टन्सी ठेवली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं आणखी बेसन पीठ घालून ही भाजी थोडीशी घट्ट करू शकता, पण आमच्यासाठी ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे। तर ही गरम गरम ताकातली करडईची पातळ भाजी, गरम गरम ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी चुरून त्यामध्ये भरपूरसं तूप आणि ही भाजी टाकून मस्त लागते। त्याचबरोबर मऊ भाताबरोबर पण ही भाजी अप्रतिम लागते। तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानसा खमंग रेसिपीबरोबर। तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात घ्या।